नमस्कार, मी सविता धोत्रे, सविता टी फॅशन युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आता मी तुम्हाला ह्या व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे बोटनिक ब्लाउज कटिंग करून, आणि ते आहे 32 साईजचं. तर माग पुढे बोटनिक हे मागच्या भागाला आणि पुढच्या भागाला अस्तरला डिझाईन करायची. तर ब्लाउज कसा कटिंग करायचा हे दाखवणार आहे. व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. अस्तर दुकानातून फाडून आणतो, त्यावेळेस अशी घडी असते, आपल्याला असं फाडून देतात. आणि आपल्याला आता इथं काय करायचंय, डायरेक्ट कटिंग करायचंय अस्तर. तर त्याच्यामुळं अशी घडी करून घ्यायची. म्हणजे किती मोठ्या साईजचा ब्लाउज असला, लांब हात जरी असले कोपरापर्यंत, तरी पण छान बसतो ब्लाउज, अडचण येत नाही किंवा कमी पडत नाही. तर हे बघा, इथं अशी घडी करून घ्यायची. आता आपली छाती आहे 32 आणि पूर्ण उंची आहे ब्लाउजची 14. तर पूर्ण उंची आहे त्याच्यामध्ये पाऊण इंच तुमचं शिलाईमध्ये किती जातं, 1 इंच जात असेल, 1 इंच घ्यायचंय. आणि छातीचा 1/4 भाग त्याच्यामध्ये 2 इंच शिलाईसाठी. तर आपल्याला घडी करून घ्यायची. तर इथं बघा, ही अशी घडी करून घ्यायची. अगोदर आता मी घडी मोजून घेते. 32 छाती आहे, तर छातीचा 1 भाग येतो, 8 येतो. आणि 8 मध्ये आपल्याला काय करायचं, 2 इंच मिळवायचं, म्हणजे 10 येतं. आणि 1 इंच एक्स्ट्रा सोडायचं. बाई बघायची आपल्याला बसते का नाही. तर हे बघा, बाईची उंची आहे 10, तर परफेक्ट बसते. आणि इथं आपल्याला कपडा पण शिल्लक राहतोय. तर हे बघा, अशी आपण घडी करून घेतली. आता याला 4 पदर करायचे, म्हणजे अशी 4 पदरी घडी करून घ्यायची. अगोदर आपण काय केलं, डबलची घडी केली आणि आता 4 पदरी घडी केली. तर अशा प्रकारे घडी करून घ्यायची, तर 1 4 पदर ठेवून घ्यायचे. तर हे बघा, अशा प्रकारे आपली 4 पदरी घडी झालीये. तुम्ही बघू शकता माझ्या साईडला दोन्ही बाजू, म्हणजे पुढची आणि मागची दोन्ही बाजू बंद आल्यात. आणि ह्या साईडला आहे, तर इकडे आपल्याला बाही आरामशीर बसणार आहे. ही झाली 4 पदरी घडी. आता आपल्याला काय करायचंय, पूर्ण उंची लावायची आणि छातीचा 1/4 भाग लावायचा आहे. त्याच्यामध्ये 2 इंच मिळवायचे, आणि चौकोन तयार करून घ्यायचंय. तर पूर्ण उंची लावली आहे 14, आणि त्याच्यामध्ये 1/4 इंच शिलाईसाठी. तुमचं शिलाईमध्ये 1 इंच जात असेल तर तुम्ही 1 इंच घ्यायचंय, कारण बोटनिकचा गळा तयार करायचा आहे मागचा पुढचा. त्यासाठी मी गळ्याची रुंदी घेतली 3.5 इंच. त्याच्यानंतर आपल्याला शोल्डर पण 3 इंचाचं घ्यायचंय. शोल्डर तुम्ही आवडीप्रमाणे पण ठेवू शकता. आता बोटनिकची गळ्याची जेवढी रुंदी घेतली आहे तेवढीच उंची पण घ्यायची आहे. 3.5 इंचाची उंची घ्यायची आहे. ह्या साईडला पण 3.5 इंचाची उंची घ्यायची आहे. आणि आपल्याला चौकोन तयार करून घ्यायचंय. तर अगोदर आपण हा चौकोन तयार करून घेऊ. हा झाला चौकोन तयार. शोल्डर लावले आपण 3 इंच, तर इथं पण 3 इंच लावून घ्यायचंय, म्हणजे आपला बॉक्स येतो बरोबर, चौकोन येतो. आता आपल्याला मुंडा लावून घ्यायचा आहे, तर मुंडा घ्यायचा 6 इंचाचा आणि चौकोन तयार करून घ्यायचा. ही आपली पूर्ण उंची आणि त्याच्यामध्ये 1/4 इंच शिलाईसाठी हा चौकोन तयार झालाय. आता आपल्याला घडी लावून घ्यायची. तर ब्लाऊजची घडी होती आपली 10 इंचाची, म्हणजे छातीचा 1/4 भाग. तर छाती आहे 32, त्याचा 1 भाग काढला, 8 इंच आलं. आणि 8 मध्ये आपण काय केलं, 2 इंच शिलाईसाठी मिळवलं. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, मुंड्यामध्ये 1.5 इंच मागच्या साईडला मुंड्याचा आकार देण्यासाठी आणि पुढचा आकार देण्यासाठी 1 इंच. दोन्हीच्या मधलं अंतर आहे ते 1/2 इंचाचं आलं. आणि आता आपल्याला काय करायचंय, आकार देऊन घ्यायचाय मुंड्याचा. तर हा मुंड्याचा आकार बॅक साईडचा, म्हणजेच मागच्या साईडचा, आणि हा पुढच्या साईडचा, म्हणजे फ्रंट साईडचा. हे झाले दोन्ही आकार. आता आपल्याला मागच्या भागापेक्षा पुढं प्रिन्स कट साठी 1 इंच किंवा 1/2 इंच एक्स्ट्रा घ्यायचंय. तर इथं मी 1 इंच एक्स्ट्रा घेते. हे बघा, 1 इंच एक्स्ट्रा. तर असं एक्स्ट्रा आपण आखून घेतलंय पुढच्या साईडला, मागच्या भागाला एवढं कमी करून टाकायचंय. फक्त आपल्या छातीचा 1/4 भाग आणि त्याच्यामध्ये 2 इंच मिळवलेलं तेवढंच पाठीमागच्या बाजूला ठेवायचं. पुढची जी फ्रंटची बाजू आहे किंवा पुढचा भाग आहे त्याचं 1 इंच वाढवायचंय आणि मागच्या साईडचं 1 इंच कमी करून टाकायचंय. पुढे 1/2 इंच जास्त घेतलं असेल तर पुढचं 1/2 इंच ठेवायचंय आणि मागचं 1/2 इंच कमी करून टाकायचं. आपल्याला इथं सेपसाठी 1/2 इंच घ्यायचंय असं, आणि हा असा सेप देऊन घ्यायचंय. प्रिन्स कटचा जो टक्स आहे त्याची रुंदी आपल्याला घ्यायची आहे 4 इंचाची आणि उंची आहे ती घ्यायची 4.5 इंचाची, कारण ब्लाऊजची उंची जास्त आहे. ब्लाऊजची उंची आहे 14, त्याच्यासाठी मी इथं 4.5 इंचाची उंची लावली आणि रुंदी 4 इंचाची लावली. त्याच्यानंतर आपल्याला ह्या साईडला जो टक्स तयार करायचा, त्या टक्सची रुंदी आपल्याला इथं घ्यायची आहे 1/2 इंच आणि ह्या साईडला पण 1/2 इंच घ्यायचंय. हा त्रिकोण आहे तो तयार करून घ्यायचाय. तुम्हाला जर वन टक्स करा शिवायचा असला ब्लाऊज, तर अशा प्रकारे तुम्ही वन टक्स ब्लाऊज पण शिवू शकता. आणि आता आपल्याला प्रिन्स कट तयार करायचंय. हा झाला आपला ब्लाऊजचा टक्स. आता आपल्याला काय करायचंय, याला प्रिन्स कटचा आकार द्यायचाय.
आता प्रिन्स कटचा आकार देण्यासाठी आपल्याला काय करायचं, इथं मुंड्यामध्ये 1 इंच लावायचं आणि हा आकार आहे। तर हा झाला आपला प्रिन्स कटचा आकार। तर आपण नेहमीच्या प्रिन्स कटला किंवा बुटनिकला जसं मी दाखवते त्याप्रमाणे आपण इथं काय करतो, ह्या साईडला 1/2 इंच आणि ह्या साईडला 1/2 इंचावर आकार देतो आणि कट करतो। तर इथं करायचं नाहीये, कारण का ते पण सांगते, कारण ही 32 साईज आहे आणि याला बुटनिकचा आकार दिलाय, तर त्याच्यामुळे इथं मुंडा आहे तो कमी पडतोय, म्हणजे रुंदी कमी पडते मुंड्याची, एकदम असा आकार येतोय। तर त्याच्यामुळे काय करायचं, इथं 1/2 इंच आणि इथं 1/2 इंच, म्हणजे 1 इंच ते कटिंग मध्ये जाणार, तर मुंडा एकदम छोटा होणार, तर ब्लाऊज बसणार नाही, ब्लाऊज बिघडणार, त्यासाठी इथं फक्त एकच शेप देऊन घ्यायचा, डबलचा शेप द्यायचा नाही। तर हे सांगायचंय मला तुम्हाला, कारण खूप महत्वाची टिप्स आहे आणि हे मनापासून व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा म्हणजे लक्षात येईल। कारण जो आपण हा प्रिन्स कटचा आकार दिलाय, इथं समोर बोटनिक घेतलाय आणि छोटी साईज आहे, छोट्या साईजला बोटनिकचा आकार दिला तर एकच आकार द्यायचा आहे, हे लक्षात ठेवा। तर आता आपला प्रिन्स कट बोटनिक तयार झालाय, आता आपण काय करू, गळ्याचा आकार देऊन घेऊ। तर हा बोटनिकचा आकार आहे, तो माग पुढे सेम येणार आहे आणि तो ब्लाऊजला येणार आहे। तर हा नेटचा ब्लाऊज आहे आणि याच्यामध्ये आपण जो हा बोटनिकचा आकार दिलाय, तर हा मागचा पुढचा आकार आहे, तो फक्त ब्लाऊज वर येणार आहे। आणि आता आपल्याला काय करायचंय, अस्तरला आतून डिझाईन करायची, तर डिझाईन कशी करायची ते पण दाखवते तुम्हाला। तर आता आपल्याला इथे डिझाईन तयार करण्यासाठी काय करायचं, शोल्डर पासून इथं 1.5 इंच अंतरावर निशाण करायचंय, तिथून खाली 5 इंचावर एक निशाण करायचं। आणि आता बघा हा चौकोन आपला 3.5 इंच आहे, तर हा 3.5 इंच इथं हे 3.5 इंच एक निशाण करायचं आणि इथून पुढे 1.5 इंच अंतरावर एक निशाण करायचं, म्हणजे ही लाईन आहे ती सरळ आली पाहिजे। म्हणजे गळ्यापासून पुढे 1.5 इंच अंतर घेतलंय आणि उंची आहे ती 5 इंच घेतली। आता 5 इंचावरती निशाण केलंय, कारण आपलं 1/2 इंच शिलाई मध्ये जाणार आहे आणि खाली राहील आपलं 4.5 इंच। आता आपल्याला काय करायचंय, पुढच्या साईडला आकार द्यायचाय डिझाईनचा, तुम्ही याच्यामध्ये कोणता पण आकार देऊ शकता, काहीच प्रॉब्लेम नाही। आता हा बघा, म्हणजे आपला पुढचा गळा आहे, तर पुढचा गळा आपला 7 चा असतो किंवा 6.5 चा असतो, तर आपण इथं 7 चा गळा ठेवू पुढचा, म्हणजे जो अस्तरचा गळा आहे तो 7 चा येईल आणि वरचा गळा आहे ब्लाऊजचा तो बोटनिक येईल। तर इथे 1/2 इंचावर एक निशाण करते, म्हणजे असं निशाण करून घ्यायचंय, म्हणजे तुमच्या लक्षात नाही आलं तर त्यासाठी हे बघा असं। तर आता हा आकार आहे, तो हा अशा प्रकारे तुम्ही डिझाईन करायची आहे। ही झाली पुढच्या बाजूची डिझाईन आणि बॅक साईडला असंच करायचंय, सेम काही फरक करायचा नाही। म्हणजे हा झाला आपला बोटनिकचा चौकोन। तुम्हाला जर डीप नसला पाहिजे तर 1 इंचाच अंतर घ्यायचंय आणि इथं असा आतून आकार द्यायचाय, म्हणजे तुमच्या कस्टमरच्या आवडीनुसार तुम्ही आकार द्यायचाय।